चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया आपण 10th न्यू सिलेबस. यामध्ये अल्जेब्रा मधील जो फर्स्ट टॉपिक आहे तो म्हणजेच अरिथमेटिक प्रोग्रेशन एपी. आणि ह्या एपीचा आज आपण पाहणार आहोत पार्ट 3. पार्ट 3 मध्ये महत्त्वाचे जे काही मुद्दे आहेत ते मुद्दे आहेत द सम ऑफ यंथ टर्म, पर्टिक्युलर प्रॉब्लेम्स ऑन एपी आणि ऍप्लिकेशन प्रॉब्लेम्स म्हणजेच वर्ड प्रॉब्लेम. यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हा जो भाग आहे आजचा पार्ट 3 हा अतिशय महत्त्वाचा असून यावर अतिशय महत्त्वाचे प्रश्न स्पर्धा परीक्षेमध्ये तसेच आपल्या बोर्ड एक्झाममध्ये पण विचारले जाऊ शकतात. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया आपण द फॉर्म्युले ऑफ सम ऑफ द यंथ टर्म, द पर्टिक्युलर प्रॉब्लेम्स अँड ऍप्लिकेशन प्रॉब्लेम्स. तर मित्रांनो, या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया आपण महत्त्वाची दोन सूत्रे. त्यामध्ये जे पहिलं सूत्र या ठिकाणी दिसते आपल्याला ते सूत्र आहे एस एन इज इक्वल टू एन अपॉन टू इन ब्रॅकेट टू ए प्लस इन ब्रॅकेट एन मायनस वन डी ब्रॅकेट क्लोज. तर मित्रांनो, या पद्धतीनं हा उदाहरण आहे. त्याच पद्धतीनं जे काही दुसरं सूत्र आहे एस एन म्हणजे सम ऑफ एन टर्म इज इक्वल टू एन अपॉन टू इन ब्रॅकेट टी वन प्लस टी एन, म्हणजेच टी वन मीन्स फर्स्ट टर्म अँड टी एन मीन्स द एन्थ टर्म. तर मित्रांनो, या ठिकाणी या पद्धतीनं आपण दोन सूत्र पाहिलेली आहेत. युजिंग दीज टू फॉर्म्युले वी कॅन सॉल्व द प्रॉब्लेम ऑन द सम ऑफ फर्स्ट एन टर्म ऑफ एपी. तर मित्रांनो, या ठिकाणी जे काही महत्वाचे प्रश्न असणार आहेत ते आपण या ठिकाणी घेतोय. हा व्हिडिओ आपण मराठी आणि इंग्रजी दोन्ही माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी पाहावा यासाठी मराठी आणि इंग्रजी दोन्हीमध्ये पण सांगतोय मित्रांनो. चला तर पाहूया पहिला प्रश्न. तर मित्रांनो, या ठिकाणी जो पहिला प्रश्न आहे, फाइंड द सम ऑफ 8, 11, 14, 17 अप टू 50 टर्म्स. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला या अंकगणितीय श्रेणीमध्ये 8, 11, 14, 17 दिलेला आहे आणि अशा 50 पदांची आपल्याला बेरीज करायची आहे. तर त्यासाठीचं सूत्र आपण आत्ताच पाहिलेलं आहे. जर आपण या ठिकाणी गिवन जर लिहून घेतलं तर लक्षात येईल आपल्याला गिवन मध्ये आपण लिहू शकतो ए इज इक्वल टू 8, त्याचबरोबर डी इज इक्वल टू टी टू मायनस टी वन इज इक्वल टू 11 मायनस 8 इज इक्वल टू 3, एन इज इक्वल टू 50 आणि आपल्याला शोधायचं आहे एस 50 म्हणजे सम ऑफ फर्स्ट 15th टर्म. तर या पद्धतीनं आपण हे गणित सोडवणार आहोत. आपल्याला जे सूत्र आपण आताच पाहिलेलं आहे ते सूत्र आहे या पद्धतीनं एस एन इज इक्वल टू एन अपॉन टू इन ब्रॅकेट टू ए प्लस एन मायनस वन इन टू डी ब्रॅकेट क्लोज. तर मित्रांनो, एस 50 इज इक्वल टू 50 अपॉन टू इन ब्रॅकेट टू इंटू 8 प्लस 50 मायनस 1 इंटू डी मीन्स 3. तर मित्रांनो, या ठिकाणी आता जर हे सोडवायचं असेल आपल्याला तर या ठिकाणी आपण या पद्धतीनं सोडवू शकतो. 50 अपॉन टू इन ब्रॅकेट टू इंटू 8 मीन्स 16 प्लस 50 मायनस 1 मीन्स 49 इंटू 3. तर पहा मित्रांनो, या पद्धतीनं आपण हे सूत्र मांडलेलं आहे. सूत्र आणखी एकदा सांगतो मराठी विद्यार्थ्यासाठी पण, एस एन बरोबर एन छे दोन कंसामध्ये 2 ए प्लस एन वजा 1 डी. या ठिकाणी आपण या सर्व किमती ठेवून घेतलेल्या आहेत. या ठिकाणी एन बरोबर 50, ए बरोबर 8, एन बरोबर 50 आणि डी बरोबर 3. आता या ठिकाणी हे सोडवत असताना पहा, या ठिकाणी जर आपण सोडवलं तर या ठिकाणी हे 25 येईल कंसामध्ये 16 प्लस, या ठिकाणी जर यांचं मल्टिप्लिकेशन केलं तर ते येईल 147. तर या पद्धतीनं आपण जर सोडवलं तर एस 50 इज इक्वल टू 25 इंटू 16 प्लस 147 मीन्स 163. तर या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी पहा, एस 50 इज इक्वल टू 25 इंटू 136. या ठिकाणी जर आपण मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्या लक्षात येईल 25 आणि 3 चा जर गुणाकार केला तर 25 3 म्हणजे 75 म्हणजेच 5 येईल, कॅरी 7 राहील. त्यानंतर 25 इंटू 6 इज इक्वल टू 150 अँड 7 म्हणजेच 157. तर 7 येईन आली, या ठिकाणी कॅरी 15 राहील. त्याबरोबर 25 इंटू 1 म्हणजेच 25 आणि 15 म्हणजे 40. तर या पद्धतीनं या ठिकाणी द सम ऑफ 8, 11, 14, 17 अप टू 50 टर्म इज इक्वल टू 4075.
तर मित्रांनो या पद्धतीने या पदावलीच्या पहिल्या 50 पदांची बेरीज जी असणार आहे S50 इज इक्वल टू 4075 4075 या पद्धतीने उत्तर येईल. तर या पद्धतीने तुम्ही हा प्रश्न सोडवू शकता. यानंतर पाहूया पुढील प्रॉब्लेम लगेच. तर मित्रांनो या ठिकाणी जो दुसरा प्रश्न आहे इफ फॉर एन एपी द फर्स्ट टर्म 7 अँड द कॉमन डिफरन्स इज 6 देन फाइंड द एसएन अँड हेन्स फाइंड S20. तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला एपीचं जनरल इक्वेशन सुरुवातीला लिहून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला S20 फाइंड आउट करायचं आहे. तर पहा मित्रांनो या ठिकाणी जो गिवन डाटा आहे गिवनमध्ये आपण लिहू शकतो. या ठिकाणी आपल्याला फर्स्ट टर्म पण सांगितलेले आहे ए इज इक्वल टू 7 कॉमन डिफरन्स डी इज इक्वल टू 6 अँड देन वी फाइंड एसएन अँड S20. तर पहा मित्रांनो या ठिकाणी सुरुवातीला इक्वेशन आपल्याला तयार करावं लागेल जनरल फॉर्म मध्ये. तर SN इज इक्वल टू N अपॉन 2 इन ब्रॅकेट 2A प्लस N मायनस 1 इंटू D ब्रॅकेट क्लोज. तर या ठिकाणी पहा A जे दिलेलं आहे ते 7 आहे आणि D बरोबर 6 दिलेलं आहे. तर हे N आपण असंच ठेवूया N अपॉन 2 इन ब्रॅकेट 2 इंटू 7 प्लस N मायनस 1 इंटू 6 ब्रॅकेट क्लोज. तर या ठिकाणी पहा काय होईल आता N छेद 2 इन ब्रॅकेट 14 प्लस 6 ने N ला जर गुणलं तर 6N मायनस 6 ने जर 1 ला गुणलं तर मायनस 6 ब्रॅकेट क्लोज. तर पहा मित्रांनो या ठिकाणी जर आपण पुढची स्टेप लिहिली तर लक्षात येईल आपल्याला N अपॉन 2 इन ब्रॅकेट 14 मधून मायनस 6 गेलं म्हणजेच 8 प्लस 6N हे SEN आपल्याला दिलेलं आहे किंवा SEN आलेलं आहे. याला पण आणखी आपण सोडवू शकतो. तर पहा मित्रांनो SEN इज इक्वल टू या ठिकाणी जर आपण दोन आपण जर इथं या ठिकाणी कॉमन काढलं 6 आणि 8 मधनं 2 जर कॉमन काढलं तर लक्षात येईल आपल्याला N छेद 2 गुणिले 2 इन ब्रॅकेट 4 प्लस 3N हे 2 कटलं. आता या ठिकाणी जर आपण N चं मल्टिफिकेशन केलं तर आपल्या लक्षात येईल SN इज इक्वल टू 4N प्लस 3N स्क्वेअर. तर या ठिकाणी आपण हे जनरल फॉर्म केलेलं आहे. तर या पद्धतीनं आपण SN लिहू शकतो. आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे S20. S20 फाइंड आउट करण्यासाठी फक्त जिथं जिथं N आहे त्या ठिकाणी आपल्याला 20 लिहायचं आहे म्हणजेच S20 इज इक्वल टू 4 × 20 प्लस 3 × 20 स्क्वेअर इज इक्वल टू 4 × 20 म्हणजेच 80 झालेलं आहे. त्याचबरोबर 3 × 20 स्क्वेअर जर आपण लिहिला तर 400 येईल अँड मीन्स 80 प्लस यांचं जर मल्टिफिकेशन केलं तर 1200 आणि यांची ॲडिशन केली तर 1280. तर या पद्धतीनं 1280 SEN ची किंमत S20 ची किंमत आलेली आहे. तर मित्रांनो या प्रश्नामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की तुम्हाला A दिलेला आहे D दिलेला आहे त्यावरून आपल्याला SEN चं जनरल फॉर्म मध्ये अगोदर लिहून घ्यायचं आहे SEN फाइंड आउट करायचं आहे आणि त्यानंतर ते फाइंड आउट झाल्यानंतर N ची किंमत ठेवा आपल्याला 20 आपल्याला S20 सुद्धा मिळून जाईल. तर या पद्धतीनं तुम्ही हा प्रॉब्लेम सोडवू शकता. यानंतरचा प्रॉब्लेम पाहूया लगेच. चला तर मित्रांनो यानंतरचा जो पुढचा प्रॉब्लेम आहे फाइंड द सम ऑफ ऑल नंबर्स फ्रॉम 1 to 140 विच आर डिव्हिजिबल बाय 4. तर मित्रांनो हा प्रॉब्लेम सोडवताना अतिशय काळजीपूर्वक सोडवणं गरजेचं आहे. या ठिकाणी पहा आपल्याला गिवनमध्ये जर विचारलं तर गिवनमध्ये काहीच दिलेलं नाही. फक्त आपल्याला सांगितलंय की find the sum of all numbers from 1 to 140 which divisible by 4. तर मित्रांनो या ठिकाणी हा प्रश्न सोडवत असताना आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करावं लागेल की ही नेमकं सिरीज कोणती असेल किंवा या ठिकाणी जी काही एपी आहे ती एपी आपण सुरुवातीला लिहून घेऊया. एपी जर आपल्याला लिहायची असेल तर तुम्हाला लक्षात येईल एपीची स्टार्टिंग होईल 4 8 12
सोळा आणि असं सोडवत गेल्यानंतर आपल्याला जो लास्ट नंबर मिळणार आहे एपीचा तो असणार आहे 140, कारण याला पण चारनं 140 ऑल्सो डिव्हिजिबल बाय 4 किंवा 140 सुद्धा चारनी भाग जातो. तर या ठिकाणी जर आपण विचार केला तर याची किंमत जी आहे ती असणार आहे 4, डी पण असणार आहे 4. तर आपल्याला 140 अगोदर शोधावं लागेल की 140 पर्यंत किती संख्या होतात. त्यासाठी आपल्याला सुरुवातीला टी एन चा वापर करून एन फाइंड आउट करावं लागेल आणि एन फाइंड आउट केल्यानंतर आपण त्यांची सम लगेच करू शकतो. तर यासाठी आपण टी एन चा फॉर्म्युला वापरूया. टी एन इज इथं सुरुवातीला लिहून घेऊया, टी एन इज इक्वल टू 140, टी एन इज इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. 140 इज इक्वल टू हे 4 प्लस एन मायनस 1 इंटू डी म्हणजेच 4. तर हे जर सोडवलं तर आपल्याला एनची किंमत फाइंड आउट होईल. एनची किंमत फाइंड आउट करताना पहा आपण या ठिकाणी हे 4 इकडे मायनस करूया म्हणजेच हे होईल 136 इज इक्वल टू एन मायनस 1 इंटू 4. म्हणजेच आपण असं लिहू शकतो एन मायनस 1 इज इक्वल टू 136 अपॉन 4. या ठिकाणी जर हे डिव्हिजन केलं आपण 4 1 चा 4, 4 3 चा 12 अँड 4 4 चा 16, या पद्धतीनं एन मायनस 1 इज इक्वल टू 34 आलेला आहे. म्हणजेच या ठिकाणी आपण असं लिहू शकतो एन बरोबर 35. तर सगळ्यात महत्वाचं आहे मित्रांनो तुम्ही हे एन फाइंड आउट करणं, आणि एन फाइंड आउट केल्यानंतर तुम्ही हे सूत्र अतिशय सोप्या पद्धतीनं जे सूत्र आहे एस एनचं ते पण सूत्र वापरू शकतात. तर पहा या ठिकाणी एस एनचं जे आपण सेकंड फॉर्म्युला आहे एस एन इज इक्वल टू एन अपॉन 2 इन ब्रॅकेट टी 1 प्लस टी एन. तर या ठिकाणी एस 35 करायची आपल्याला, 35 अपॉन 2 इन ब्रॅकेट 1 मीन्स 4 अँड टी एन मीन्स 144. या ठिकाणी पहा आपण जर लिहिलं आपण 35 अपॉन 2 इन ब्रॅकेट 144, या पद्धतीनं जर सोडवलं आपण तर या ठिकाणी पहा 35 इंटू 72 येईल. आणि यांचं मल्टिप्लिकेशन जर केलं आपल्याला लक्षात येईल मित्रांनो, तर मित्रांनो या ठिकाणी याचं मल्टिप्लिकेशन जे येणार आहे ते असणार आहे 2520. तर हे मल्टिप्लिकेशन आपण करून या ठिकाणी लिहू शकतात. तर मित्रांनो या पद्धतीनं अतिशय सोप्या पद्धतीनं या ठिकाणी पहा डिव्हिजिबल बाय 4 विचारलंय परीक्षेमध्ये, डिव्हिजिबल बाय 6 असेल, डिव्हिजिबल बाय 7 असेल, 5 असेल, 3 असेल, व्हॉट एव्हर मे बी, तुम्हाला या गणितामध्ये कंपल्सरी एन काढणं गरजेचं आहे. कारण एन माहीत असेल तरच ते आपल्याला एन्थ टर्म एपीच्या किती आहेत हे सांगता येतं, आणि त्या पद्धतीनं तुम्ही बेरीज वजाबाकी करू शकतात. यानंतर पाहूया पुढील प्रश्न लगेच. तर मित्रांनो यानंतरचे जे काही दोन महत्वाचे प्रॉब्लेम आहेत ते आपण प्रॉब्लेम्स ऑन प्रॉपर्टी जाऊन एपी एपीजीचे काही प्रॉपर्टीज आहेत किंवा एपी सिरीज ज्या पद्धतीनं आपल्याला शिकायला मिळालेले आहे त्याचा वापर करून हे प्रश्न सोडवायचे आहेत. तर या ठिकाणी जो प्रश्न आहे पहा, फाइंड द 3 कॉन्जिक्युटिव्ह टर्म्स इन एन एपी हूज सम इज 27 अँड देअर प्रोडक्ट इज 585. तर मित्रांनो या ठिकाणी हा प्रश्न सोडवत असताना अतिशय सोप्या पद्धतीनं हा प्रश्न तुम्ही सोडवू शकतात. तर या ठिकाणी आपल्याला एपीची प्रॉपर्टीजचा विचार केला तर आपल्याला 3 टर्म सांगितलेला आहे, म्हणजेच आपण असं लिहू शकतो 3 टर्म्स ऑफ एपी ए मायनस डी ए अँड ए प्लस डी. हे तुम्हाला लक्षात आलं असेल या पद्धतीनं तुम्ही लिहू शकतात, म्हणजे जसं की ए ए प्लस डी ए प्लस 2D ए प्लस 3D या पद्धतीनं. तर या ठिकाणी आपण या 3 टर्म या पद्धतीने लिहिलेल्या आहेत. आता आपल्याला पहिली कंडिशन अशी सांगितली की त्यांची जी काही सम आहे या 3 टर्मची जी सम आहे ती आहे 27, म्हणजेच आपण असं लिहू शकतो ए मायनस डी प्लस ए प्लस ए प्लस डी इज इक्वल टू 27. हे जर आपण सोडवलं तर तुमच्या लक्षात येईल मित्रांनो या ठिकाणी ए ए ए म्हणजेच या ठिकाणी पहा 3A होईल, पुन्हा मायनस डी प्लस डी हे दोन्ही पण कटतील आणि हे 27 असंच राहील. म्हणजेच ए इज इक्वल टू 27/3 इज इक्वल टू 9. म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला ए ची किंमत 9 मिळालेली आहे. ए ची किंमत 9 मिळालेत, म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला लक्षात आलं असेल मित्रांनो या ठिकाणी तुम्ही असं लिहू शकता ती जी एपी असणार आहे ती 9 मायनस डी 9
आणि 9 प्लस डी ही असेल। तर या पद्धतीने तुम्हाला इतकं लक्षात आल्यानंतर तुम्ही सेकंड प्रॉपर्टी जी या ठिकाणी दिलेली आहे प्रॉडक्ट ऑफ, म्हणजे ज्या काही तीन टर्म्स आहेत त्यांचा जो प्रॉडक्ट आहे तो आहे 585, म्हणजेच आपण असं लिहू शकतो 9 मायनस डी इन ब्रॅकेट इंटू 9 इंटू 9 प्लस डी इज इक्वल टू 585। तर या ठिकाणी आपण ह्या 9 ने ह्याला डिव्हिजन करूया, डिव्हिजन केल्यानंतर काय होतं या ठिकाणी हा एक ब्रॅकेट आणि हा एक ब्रॅकेट, म्हणजेच या ठिकाणी सूत्र तुम्हाला लक्षात आलं असेल ए प्लस बी एका कंसामध्ये आणि एका कंसामध्ये ए मायनस बी जर असेल तर पहिल्याचा वर्ग वजा दुसऱ्याचा वर्ग म्हणजेच 81 मायनस डी वर्ग इज इक्वल टू 585 अपॉन 9 जर आपण सोडवलं तर या ठिकाणी 9 1 9 9 1 9 9 6 54, त्या ठिकाणी पुन्हा 4 रिमेनिंग राहील आणि पुन्हा 45 होईल आणि 9 5 65। तर या पद्धतीने आलेला आहे। तर मित्रांनो या ठिकाणी जर आपण सोडवलं आता लक्षात घ्या तर या ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल, या ठिकाणी आपण असं लिहू शकतो 81 मायनस डी स्क्वेअर इज इक्वल टू 65, मीन्स डी स्क्वेअर इज इक्वल टू 81 मायनस 65। या ठिकाणी जर आपण हे सोडवलं तर याचं उत्तर येईल 16, आणि या ठिकाणी 16 आलेला आहे म्हणून आपण असं लिहू शकतो डी बरोबर प्लस और मायनस 4। या ठिकाणी स्क्वेअर रूट जर काढला आपण तर या ठिकाणी प्लस 4 और मायनस 4 अशा पद्धतीने येईल, आणि या ठिकाणी जर आता आपल्याला प्लस 4 चा वापर केला तर या ठिकाणी जी पहिली टर्म असणार आहे आपल्याला डी बरोबर मायनस 4, डी बरोबर मायनस 4 ए तर आपल्याला माहिती आहे ए बरोबर 9 आहे, याच्यावरून जर आपण किमती काढल्या किंवा जर एपी फाइंड आउट केली तर तुम्हाला लक्षात येईल या ठिकाणी ए मायनस डी म्हणजेच 9 वजा 4 जर केला आपण तर या ठिकाणी पहा पहिली टर्म आहे ए वजा डी, म्हणजेच या ठिकाणी आपण असं लिहू शकतो 9 वजा 4 बरोबर 5, दुसरी टर्म आहे ए म्हणजेच 9 बरोबर 9, तिसरी टर्म आहे ए प्लस डी म्हणजेच 9 प्लस 4 बरोबर 13, म्हणजेच आपण असं लिहू शकतो की जे काही एपीच्या तीन टर्म आहेत ते आहेत 5 9 अँड 13। तर या पद्धतीनं ह्या पहिल्या तीन टर्म, दुसरी कंडिशन जर आपण यूज केली या ठिकाणी डी बरोबर जर मायनस 5 चा वापर केला तर डी बरोबर मायनस 5 जर केला आपण तर मित्रांनो याच टर्म तुम्हाला मिळतील 13 9 आणि 5। तर या पद्धतीनं जे काही गिवन, चला तर मित्रांनो यानंतर पाहूया अतिशय महत्वाचा प्रश्न ऍप्लिकेशन ऑफ एपी, या ठिकाणी वर्ड प्रॉब्लेम आपण घेणार आहोत। तर मित्रांनो एपीचं जे काही सूत्र आहे त्याचा वापर करून युझिंग द फॉर्म्युलाज ऑफ एपी वी कॅन सॉल्व द वर्ड प्रॉब्लेम। तर या ठिकाणी पहिला जो प्रश्न आहे, अ फार्मर्स बॉरोज 6000 रुपीज अँड ऍग्री टू रिपे विथ अ टोटल इंटरेस्ट ऑफ RS 840 रुपीज इन 18 इन्स्टॉलमेंट, इच इन्स्टॉलमेंट बिईंग मोर दॅन द प्रिसाइडिंग इन्स्टॉलमेंट बाय RS 20 रुपीज, व्हॉट शुड बी हिज फर्स्ट इन्स्टॉलमेंट। तर मित्रांनो या ठिकाणी जो काही प्रश्न आहे या प्रश्नाचा अर्थ अगदी सोपा असा आहे की एक शेतकरी 6000 रुपये कर्ज घेतो आणि व्याजासह 840 रुपये व्याज आणि 6000 रुपये अशी एकत्रित रक्कम तो 18 हप्त्यामध्ये जमा करतो। जमा करत असताना या ठिकाणी प्रत्येक हप्ता हा 20 रुपयेपेक्षा जास्त आहे, तर या सर्वांचा वापर करून आपल्याला हे शोधायचं आहे की त्याचा पहिला हप्ता किती रुपयाचा असेल, फर्स्ट इन्स्टॉलमेंट किती असेल। तर या ठिकाणी अतिशय सोप्या पद्धतीने हा प्रश्न सोडवू शकतात। तर या प्रश्नामध्ये जर आपण विचार केला तर आपल्याला ए फाइंड आउट करायचा आहे, गिवन मध्ये जर विचार केला तर आपण असं लिहू शकतो एन इज इक्वल टू 18, डी इज इक्वल टू 20, आणि आपल्याला जे एसएन दिलेलं आहे एसएन मध्ये सुरुवातीचं मूळ कर्ज 6000 प्लस त्याचं जे काही इंटरेस्ट असणार आहे 840, टोटल असणार आहे 6840। तर हे असेल आपलं एसएन। तर याचा वापर करून आपल्याला फक्त एन फाइंड आउट करायचं आहे। तर एन फाइंड आउट करण्यासाठी आपण सूत्र लिहूया एसएन इज इक्वल टू एन अपॉन 2 इन ब्रॅकेट 2a प्लस एन मायनस 1 इंटू डी ब्रॅकेट क्लोज। तर या ठिकाणी आपण लिहू शकतो 6840 इज इक्वल टू एन म्हणजेच 80 दिलेला आहे अपॉन 2 इन ब्रॅकेट 2a मीन्स आपल्याला 2a शोधायचंच आहे प्लस एन की आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे एन म्हणजेच 18,
या ठिकाणी आपण n बरोबर 18 असं लिहून ठेवू शकतो. इथे लिहिलेलंच आहे मित्रांनो. तर या ठिकाणी 18 वजा 1 आणि जो डिफरन्स आहे तो 20 चा आहे. तर या ठिकाणी आपण जर हे सोडवलं तर आपल्याला या ठिकाणी किंमत मिळून जाईल. या ठिकाणी पहा मित्रांनो, 21 चा 2, 29 चा 18. तर या ठिकाणी आपण असं लिहू शकतो 6840 इज इक्वल टू, या ठिकाणी आपण या ठिकाणी पहा 9 न जर इकडे गुणाकार छेदामध्ये जर 9 घेतलं तर या ठिकाणी शिल्लक राहील 2a प्लस 17 गुणिले 20. या ठिकाणी आपण 9 न आता डिव्हिजन करूया. 9 1 चा 9, या ठिकाणी 9 7 चा 63, या ठिकाणी पहा 9 7 चा 63, 5 उरतील हे 54 होईल. 9 6 चा 54, 0 जशाला तसं, इज इक्वल टू 2a प्लस, या ठिकाणी 17 × 20 दिलेला आहे तर या ठिकाणी येईल 340. मीन्स 2a इज इक्वल टू 760 मायनस 340, देन वी गेट 0 2 अँड 4. 2a इज इक्वल टू 420, हेन्स a इज इक्वल टू 210. तर मित्रांनो, या पद्धतीनं त्या शेतकऱ्याचा जो पहिला इन्स्टॉलमेंट असेल किंवा पहिला हप्ता जो असेल तो असणार आहे 210 रुपयेचा, आणि यानंतर प्रत्येक हप्ता हा 20 रुपयानं वाढत जाईल. तर या पद्धतीनं हा प्रश्न सोडवायचा आहे मित्रांनो. या ठिकाणी पुन्हा दुसरा प्रश्न पाहूया याच पद्धतीनं. या ठिकाणी पहा, जो दुसरा प्रश्न आहे आपल्याला, राम इन्व्हेस्ट सम अमाऊंट इन नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट फॉर द फर्स्ट इयर, ही इन्व्हेस्ट Rs 300, फॉर द सेकंड इयर ही इन्व्हेस्ट 600, फॉर थर्ड इयर 900 अँड सो ऑन, हाऊ मच अमाऊंट ही हॅज इन्व्हेस्टेड इन 15 इयर. तर रामनी नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटमध्ये दरवर्षी काही अमाऊंट जमा केलेली आहे किंवा सेव्हिंग केलेली आहे, ती जी आहे ती असणार आहे 300 600 900 अँड सो ऑन. तर अशा पद्धतीनं त्यांनी एकूण 15 वर्ष या पद्धतीनं रक्कम भरलेली आहे. तर या ठिकाणी आपण असं लिहू शकतो, ए इज इक्वल टू 300, डी इज इक्वल टू T2 - T1, मीन्स 600 - 300 इज इक्वल टू 300, एन इज इक्वल टू 15, आणि आपल्याला शोधायचं आहे S 15, म्हणजेच 15 वर्षामध्ये एकूण रक्कम किती जमा झाली असेल आपल्याला हे शोधायचं आहे. तर या ठिकाणी आपण SNचा जर फॉर्म्युला यूज केला, S 15 इज इक्वल टू, किंवा SNचा फॉर्म्युला लिहूया सुरुवातीला, SN इज इक्वल टू N/2 इन ब्रॅकेट 2a प्लस N-1 × D, म्हणजेच S 15 इज इक्वल टू 15/2 2 × 300 प्लस 15 - 1, म्हणजेच या ठिकाणी डायरेक्ट 40 लिहूया, × 300. तर पहा मित्रांनो, या ठिकाणी 15/2 इन ब्रॅकेट 2 × 6 मीन्स 600 प्लस 14 × 3 मीन्स 4200. या ठिकाणी जर याची ॲडिशन केली तर आपण या ठिकाणी सोडवूया, इज इक्वल टू 15/2 इन ब्रॅकेट 4800. तर या पद्धतीने या ठिकाणी जर आपण सोडवलं तर 15 × 2 1 × 2 2 2 4 2 4 8 0 × 240, म्हणजे 2400. तर या पद्धतीने मित्रांनो आपल्याला 15 × 2400 गुणाकार करायचा आहे, आणि हा गुणाकार करत असताना अतिशय सोप्या पद्धतीने गुणाकार करू शकतो. हे 0 0, त्यानंतर 15 × 4 म्हणजेच 16 झालं, या ठिकाणी 0 कॅरी 6 आला, 15 × 2 मीन्स 30 अँड कॅरी 6 म्हणजेच 36. तर या पद्धतीने रामनी 15 वर्षाच्या काळामध्ये एकूण जी काही इन्व्हेस्टमेंट केलेली आहे ती आलेली आहे मित्रांनो या ठिकाणी 36,000. तर या पद्धतीनं आपण हा प्रश्न सोडवू शकतो. तर अतिशय सोप्या पद्धतीनं आणि महत्वाची उदाहरणं आपण या चॅनलमध्ये या व्हिडिओवर आपण घेतलेली आहेत मित्रांनो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला सांगायची गोष्ट, जर तुम्हाला हे चॅनल आवडलं असेल तर जास्तीत जास्त मित्रांनो 1 मे ते 30 जूनपर्यंत, म्हणजे या 2 महिन्यामध्ये तुम्हाला 10वीची सर्व घटक सर्व चॅप्टर्समधील जे काही महत्वाचे प्रश्न असतील ते सर्व महत्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी सोडवून घेणार आहोत. 2 महिन्यामध्ये तुमचं पूर्ण गणित, अल्जेब्रा अँड ज्योमेट्री दोन्ही मिळून सर्व चॅप्टर पूर्ण होतील. त्याचबरोबर तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडले असतील तर तुमच्या मित्रांना शेअर करा,
कमेंट्स लिहा, सब्सक्राइब करा आणि जगातील सर्वात सोपा विषय गणित अगदी सोप्या भाषेमध्ये शिका. या ठिकाणी मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेमध्ये बोलण्याचं कारण म्हणजे एकाच वेळेस मी दोन्ही माध्यमांचे व्हिडिओ करायला माझ्याकडे वेळ कमी असल्यामुळं दोन्ही माध्यमाच्या मुलांना हे व्हिडिओ पाहता यावीत एवढीच अपेक्षा आहे. या पद्धतीनं आपण या ठिकाणी सर्व स्पष्टीकरणं दिलेली आहेत. मित्रांनो, आपण हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद. थँक्स अ लॉट.